फुडीज अँड ट्रॅव्हलर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी माझ्या आईच्या घरी आहे, म्हणजे मी थोड्या दिवसांसाठी माझ्या आईच्या घरी आली आहे. सो माझ्याबरोबर माझी छोटी कझन आहे आणि आज सॅटरडे, सो आम्ही काहीतरी वेगळं खायचा विचार करतो आहे. सो छकुलीला विचारूया, तुला काय खायचं छकुली आज? सँडविच. ओके, सो छकुलीने सँडविचची डिमांड केलेली आहे, पण प्रॉब्लेम असा आहे ना की सँडविच करायला आपल्याकडे कोथिंबीर नाही आहे आणि पुदिन्याचा पण शॉर्टेज आहे. सो आम्ही काहीतरी वेगळं सँडविच आज बनवायचं ट्राय करतो आहे. सो तुम्हाला पण त्याची रेसिपी शेअर. सो आमच्याकडे आज ज्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याच्या थ्रूच आम्ही आज सँडविच बनवणार आहे. सो इथे काही भाज्या आहेत ज्या की आपल्या रेग्युलर भाज्या आहेत त्याच आहेत, म्हणजे जसं की कांदा आहे, टोमॅटो आहे आणि काकडी आहे आणि अगदी थोडासा पुदिना मला सापडला आहे. सो मी तो अगदी थोडासा घेतलेला आहे इथे जस्ट फॉर टेस्ट. सो ह्या सगळ्या भाज्या मला क्लब सँडविचमध्ये टाकायच्या. सो मी एक एक करून त्या ॲड करते आहे. त्याच्यानंतर हा थोडासा पुदिना पण टाकते. काकडी मला आता थोडीशी जास्त झाली आहे, सो मी थोडी बाजूलाच ठेवणार आहे. नंतर आधी खाता येईल आपल्याला. सो हा ठेचा आहे, हा ठेचा पण ह्याच्यामध्ये मी ॲड करते आहे जो की घरी अवेलेबल होता. चवीप्रमाणे मीठ टाकते आहे आणि हा चाट मसाला पण टाकते आहे ज्याच्याने थोडस चटपटा टेस्ट येईल त्याला. तो सॉस ॲड करते आहे. इथे चीज ग्रेट करून टाकते आहे अजूनवरून. इथे मी 3 क्यूब्स चीज टाकेन, 3 ते 4. सो ते आपल्याला मस्त चीजी हे होईल. सो हे सगळं आता मिक्स करून घेऊयात आपण व्यवस्थित छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. ब्रेडला इथं बटर लावून घेऊयात आधी आपण. जे केलेलं आहे हे त्याच्यावरती व्यवस्थित पसरून घेऊयात. बटर लावायचं. सो आता ह्याला आपल्याला ग्रील करायचं आहे. सो ग्रील नसल्यामुळे आपण डिरेक्टली हे तव्यावरती भाजून घेणार आहे. ह्याला बाहेरून पण आपण बटर लावून घेऊ. कसं वाटलं? सो चकुलीला सँडविच आवडलेले आणि असं आपलं जुगाड सँडविच रेडी आहे. सो तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.